आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गौरवडच्या जळीत घटनेचा निषेध करत अन्यायग्रस्त कुटुंबाला मदत करण्याची मागणी. नायब तहसीलदार पी बी पाटील यांना निवेदन सादर. भारिप बहुजन महासंघाच्या वतीने 2 दिवसापूर्वी गौरवड येथे झालेल्या हल्ल्याचा आणि जळीत घटनेचा निषेध करत या दुर्दैवी कुटुंबाला मदत करावी अशी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी येत्या 20 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आलाय. गौरवड येथील शामराव चंद्रप्पा ऐवळे यांच्या घरात घुसून ऐवळे यांना जबर मारहाण करत त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आला होता. या घटनेचा तीव्र निषेध करत भारिप बहुजन महासंघातर्फे या दुर्दैवी कुटुंबाला मदत मिळावी, घरकुलाचा लाभ मिळावा, फरारी दोषींना तात्काळ अटक करून अॅट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करावेत, भयभीत कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. नायब तहसीलदार पी बी पाटील यांनी हे निवेदन स्वीकारलं. या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन दुर्दैवी कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारिप बहुजन महासंघातर्फे देण्यात आलाय. यावेळी जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट, महिला आघाडीच्या सौ सुनीता चिकदोळे, सामाजिक कार्यकर्ते समीर पटेल, भारिप तालुका अध्यक्ष आणि गौरवाडचे सरपंच सलीम मुल्ला, गौरवाड शाखा अध्यक्ष रावसाहेब भोसले, तालुका उपाध्यक्ष सुनील भोसले, शहर अध्यक्ष सूरज कांबळे, अतुल बाबासाहेब कल्याणी आदी उपस्थित होते. मी गौरवाडगावचा सरपंच सलीम मुल्ला. गौरवडमध्ये दुपारी आमच्या इथं म्हणजे शेजारी एक 2 कुटुंब राहत होते. ते दोन्ही कुटुंब परगावचे आहेत आणि एक त्यात एक दलित आहे आणि एक आहे ते आपलं लिंगायत समाज आहे. ते दोघांच्या जागेबद्दल वाद निर्माण होऊन त्या दोघांमध्ये असं झालं की ते आपले दलित समाजाच्या व्यक्तीवर, वयस्कर व्यक्ती आहे 60 वर्षाची, आणि त्यांनी राखेल वतून पेटवायचा प्रयत्न केला त्याने. आणि आम्ही पण हजर नव्हतो गौरवगावामध्ये, आम्ही पण कोल्हापूरला बाहेर जाऊन गेलो होतो काम असल्यामुळं. ते आम्हाला आल्यानंतर कळलं की बाबा असं असं घटना घडली. घडल्यानंतर आम्ही बी जाऊन तिथं सगळं केली तर त्यांनी पोलिसांनी त्यांनी अटक करून पंचनामा घेऊन ठेवून बंदोबस्त वगैरे सगळं ठेवलं त्याने. तर असं झालं की त्या व्यक्तीला जे त्रास झाला आहे त्याच्या सुविधा द्या त्यांनी काय प्रयत्न केलेले नाहीत. आणि ती जी व्यक्ती मारहाण करणारी त्यासनी ताब्यात घेऊन जी शिक्षा वगैरे काय त्यासनी द्यायचं ती लवकर शासनाने दिलेली नाही पोलिसनं. आणि आत्ता जे त्याला जे भाजलेलं आहे ते राखील होतून त्याला जे पेटवायचं त्यांनी प्रयत्न केला, हे जे भाजलं आहे त्याला त्यांनी दवाखाना वगैरे काय असेल ते उपचार द्यायसाठी हे पण प्रयत्न नाही आहे. आता त्याची परिस्थिती बेकार आहे, त्याची आता घरात त्याची परिस्थिती म्हणजे आता खायचं द्यायसाठी निवेदन दिलो आम्ही. महानकर न्यूजसाठी गौरवाडहून संदीप इंगळे.